खुलताबाद तालुक्यातील विविध गावांमध्ये 8 जणांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे यांनी दिली आहे. यातील 4 रुग्णांवर खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गदाना प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि वेरूळ येथील आरोग्य केंद्रात काही रुग्णांनी उपचार घेतले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे यांनी दिली आहे. तसेच घराच्या अवतीभवती पाणी साठवून देऊ नका, परिसर स्वच्छ ठेवा. डेंग्यूचे डास हे चांगल्या पाण्यात देखील तयार होतात, त्यामुळे आपल्या घरातील पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ करून ठेवा. आजारी व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे यांनी केलं आहे. ज्ञानेश्वर वर्दे. खुलताबाद तालुक्यामध्ये आतापर्यंत 8 रुग्ण डेंग्यूचे निघालेले आहेत. त्यापैकी खुलताबाद शहरामधील 4 रुग्ण आहेत. सुलीभंजन ज्या खुलताबादच्या शहराच्या शेजारी आहे तिथे 2 रुग्ण निघालेले आहेत. त्याचबरोबर ग्रामीणमध्ये चिंचोली आणि मदारवाडीमध्ये 1-1 रुग्ण निघालेले आहेत. तरी याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण याबाबत काळजी घ्यावी. घरामध्ये पाण्याचा साठा असेल तो त्वरित रिकामा करावा आणि कोरडा दिवस पाळण्यात यावा, जेणेकरून डेंग्यूचे मच्छर वाढणार नाहीत. आणि त्याचबरोबर घरामध्ये झोपताना मॉस्किटो नेटचा वापर करावा, जेणेकरून मच्छर चावणार नाही. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला खिडकी वगैरे बंद करून घ्यावी, जेणेकरून मच्छर आत शिरणार नाहीत. इत्यादी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तर जर ताप येत असेल कुणाला तर त्यांनी त्वरित नजीकच्या आपल्या ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी. एमसीएन न्यूज टाकळी राजेराय खुलताबाद.